नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. कोरोनाने संपूर्ण जगभर थैमान घातलेलं आहे. भारताच्या पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केलेला आहे. कोरोनाच्या विरोधाची लढाई सध्या अद्याप संपलेली नाही. भारत देशामध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यासाठी सगळ्यांनी घरातच राहावं अशा प्रकारचं आवाहन करण्यात आलेलं आहे. त्याचा सामाजिक जीवनावर काय परिणाम झालेला आहे याविषयी आपण सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. अण्णा, जो पंतप्रधानांनी जो निर्णय घेतला लॉकडाऊनचा, तो योग्य आहे की अयोग्य आहे? अतिशय योग्य असा जो निर्णय आहे तो निर्णय घेतला. त्यामुळे आज आपण बऱ्याचशा अंशी आपला देश या करोनाच्या फैलावापासून वाचलेला आहे. आज करोनाचे एकंदर ज्या स्टेजेस सांगितले आहेत त्यांनी, 1, 2 आणि 3, आजचा जो आपण चाललेला जो वाटचाल आहे 30 मार्चच्या पुढचा, हा समूहातून होणारं इन्फेक्शन हा अतिशय अवघड असा काळ आहे. आणि हा जो काळ आहे म्हणजे साधारणपणे 28 मार्चपासून 3 एप्रिलपर्यंतचा जो काळ आहे, हा काळामध्ये जर आपण माननीय पंतप्रधानांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशाचं आपण जर पालन केलं आणि संपूर्णपणे लॉकडाऊन जर आपण पाळलं तर माझ्या मते हा ह्याच्यापासून ही जी साखळी आहे करोनाची, ही साखळी तुटण्यास मदत होणार आहे. आणि ही साखळी तुटायची त्यासाठी हा कसोटीचा असा हा काळ आहे. हा काळ सर्वांनी पाळला पाहिजे अशा मताचा मी आहे. तुम्ही सासवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष आहात, लोकांना घरात बसायला सांगितलेलं आहे, मग तर साहित्य घराघरात कसं पोहोचेल आणि साहित्याचं वाचन कसं होईल? कोणत्या प्रकारचं साहित्य वाचलं पाहिजे? बालवांगमय उपलब्ध आहे का? तरुणांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांनी याचा या संधीचा कसा वापर केला पाहिजे? इष्टाप्ती आहे, तिची त्याचं रूपांतर कसं करता येईल? अगदी बरोबर आपण प्रश्न विचारला. या करोनाच्या निमित्ताने आज कुटुंबाचे सर्व घटक एकत्र बसलेले आहेत, एकत्र चर्चा करतायत. माझ्या माहितीप्रमाणे घरातील एकत्र कुटुंब पद्धतीमुळं घरातील असणाऱ्या प्रश्नावर सुद्धा आपण ह्याच्याविषयी यावेळी चर्चा करू शकतो. अनेक प्रश्न घरात असतात परंतु कामाच्या निमित्ताने आपण सर्वजण बाहेर जात असल्यामुळं त्या प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करतो. कुटुंबाचा संवादच हरवला आहे. संवाद जो हरवला होता तो संवाद आता या निमित्ताने झालेला असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी की एक दुसरी संधी अशी आपल्याला आहे, खूप वाङ्मय वाचण्यासारखी आहे. मी स्वतः सुधा मूर्तींची मेहता पब्लिकेशननी प्रकाशित सुधा मूर्तींची प्रकाशित केलेली प्रकाशन केलेली पुस्तकं जी आहेत त्यामध्ये वाईज अदरवाईज हे पुस्तक वाचून काढलं, पु ल देशपांडेचं व्यक्ती आणि बदली हे पुस्तक वाचून काढलं, आणि एक इंग्रजी पुस्तक जे आहे रोजेस ऑफ डिसेंबर हे MC छगलांचं आत्मचरित्र हे मी निम्मं वाचून काढलं. MC छगला कोण? MC छगला म्हणजे माजी परराष्ट्रमंत्री, माजी मुख्य न्यायाधीश आणि एक नामांकित वकील, या देशाचे एक नामांकित वकील म्हणून त्याची गणना होते. आणि या देशाचे जे परराष्ट्रमंत्री होते, बार काउन्सिल मेंबर होते, अनेक सुप्रीम कोर्टचे वकील होते आणि न्यायमूर्ती म्हणूनही त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये छान काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. असे MC छगला यांचं रोजेस ऑफ डिसेंबर म्हणून जे आत्मचरित्र आहे ते मी सध्या वाचतोय. याशिवाय अनेक पुस्तकं आहेत, मग माझ्याकडं आध्यात्मिक दुसरं पुस्तकं खूप आहेत आणि मी स्वतः एक आध्यात्मिक विचाराचा माणूस असल्यामुळं किंवा दैववादी असल्यामुळं परमेश्वरावर माझी प्रचंड श्रद्धा आहे. भैरवनाथ सासवडचा नाथसाहेब असेल, जेजुरीचा मल्हारी मार्तंड असेल, या सर्वांवर माझी अपूर्ण अशी श्रद्धा आहे. आणि माझं सशद्ध दैवत म्हणजे गोंदवलेकर महाराज यांचा मी जप रात्री 9:30 ते 10:30 श्रीराम जयराम जय जयराम माझी जप करतो. माझी स्वतःची अशी एक धारणा आहे की अध्यात्मातून सुद्धा हा कोरोना पळला जाईल. ही जी शक्ती आपल्या महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्राचं कुलदेव कुलस्वामी तुळजाभवानी असेल, महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबा असेल किंवा आपल्या सासवडचं कुलदैवत भैरवा असेल, या सर्वांच्या भक्तीतून आणि श्रद्धेतून हा कोरोना निश्चित पळून जाईल अशी माझी श्रद्धा आहे. आता न्यायालय प्रक्रिया कशा पद्धतीने चालू आहे? न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये आता सध्या माझ्या माहितीप्रमाणे मी जवळपास 45 वर्ष वकिली करतो, या वकिलीमध्ये न्यायालयाचं कामकाज अशा पद्धतीने ठप्प किंवा बंद झाल्याचं मी पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. सासवडच्या न्यायालयामध्ये एकंदर 3 न्यायाधीश आहेत. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये
एकच न्यायाधीश तीन न्यायाधीशांचं काम पाहतो, तीन न्यायाधीशांना सुट्टी दिल्यानंतर दुसरे पाहतात आणि त्यांना सुट्टी दिल्यानंतर तिसरे पाहतात, असे आलटून पालटून एका वेळेला एकच न्यायाधीश कोर्टामध्ये कार्यरत आहे। कार्यरत म्हणजे फक्त ज्या आजच्या मॅटर्स असतात त्या तारखा देणे किंबहुना 24 तासामध्ये जे काही गुन्हे घडलेले असतात ते गुन्हेगारांना कोर्टापुढे हजर करणं एवढंच काम सध्या न्यायालयाच्या पुढं आहे। आणि आत्ता सध्या तरी कोणतंही असं न्यायालयापुढं प्रलंबित असं लगेच घ्यावं असं कोणतंही काम नाही आहे। आणि न्यायालयामध्ये वकिलांची संख्या वाढवली, मुख्य म्हणजे समूहाने येणारे पक्षकार जे न्यायालय गजबजाट असतो त्या न्यायालयात आज चिटपाकरूही नाही। एखाद्या अर्धा वकील, एखाद्या अर्धा क्लार्कसुद्धा 25% त्यांची हजेरी आहे, त्यामुळं न्यायालयाच्या कामकाजावर खूप मोठा परिणाम झालेला आहे। एकंदरीत जर पाहिलं या लॉकडाऊनमुळं प्रायव्हेट सेक्टरमधले जे लोक आहेत त्यांचं आर्थिक नुकसान खूप झालेलं आहे, ज्यांना सिक्युअर असं पगार नसतो महिन्याच्या महिन्याला त्या लोकांचं नुकसान आहे। परंतु हे नुकसान या महामारी पुढे आपण सोसलं पाहिजे अशा मताचं मी आहे। जगाच्या तुलनेत या करोनाला भारत कसं सामोरं जाईल, जगात बाहेर पडेल का, तुम्हाला काय वाटतं? जगाच्या तुलनेमध्ये जर आपण पाहिलं त्याच परराष्ट्र युरोप खंडामध्ये इटली असेल, स्पेन असेल किंवा अमेरिका असेल, अमेरिका खंड असेल किंवा चीन आपला शेजारी असेल, यांनी जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होते उदाहरणार्थ लॉकडाऊनच्या ते त्यांनी घेतले नाही। उदाहरणार्थ इटलीच्या पंतप्रधानांनी हे मान्य केलं की आम्ही फार लाईटली या गोष्टीकडे पाहिलं, त्याचा परिणाम आम्हाला फार मोठा भोगावा लागला। म्हणजे त्या मानाने भारतासारख्या 150 कोटीच्या देशाच्या लोकसंख्या असलेल्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केलं आणि लॉकडाऊनचं जे आवाहन केलेलं त्यामध्ये त्यांचं एक वाक्य असं महत्त्वाचं वापरलं की 22 मार्चचे जनता कर्फ्यूचे बी ज्यादा असा कर्फ्यू आहे असं त्यांनी त्याचे आवाहन केलं। आणि दुसरं एक त्यांनी सांगितलं की 15 ते 3 दिवस तुम्हाला हा आजाराचा प्रादुर्भाव झाला, नाही प्रादुर्भाव झाला असं समजत नाही, 15 दिवसांनी त्याची उचल खाल्ली जाते, हाही त्यांनी एक त्यांच्या भाषणामधला जो भाग होता तो आपल्या सर्वांनाच विचार करणारा असा आहे। आणि अतिशय गांभीर्यपूर्वक त्यांनी त्याचा मांडणी केल्यामुळं भारतीय जनतेने सुद्धा याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे। आणि माझ्या माहितीप्रमाणे आज जनतासुद्धा याचं आचरण करीत आहे। सासवडमध्ये जेव्हा आपण दुधाची पिशवी घ्यायला जातो तेव्हा सापशिडीचा खेळ खेळावा अशा पद्धतीने आता व्यक्तीसुद्धा या गोलातून त्या गोलात, त्या गोलातून त्या गोलात जाते, म्हणजे लोकांनीसुद्धा याचा खूप अभ्यास केलेला आहे आणि त्याच्या लोकांनी आता हे कळून चुकले याला दुसरा मार्ग नाही आणि आज त्याला कोणताही इलाज नाही, औषध नाही, लस नाही, हा एकमेव मार्ग असल्यामुळं ह्या मार्गावर अवलंबला पाहिजे असं। धन्यवाद। ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे यांनी सांगितलं की रोगराई ही इष्टप्ती आहे, मोठ्या प्रमाणावर आपल्याला हे संकट आहे, परंतु या संकटातही एक संधी आहे, आपल्या कुटुंबाशी सुसंवाद साधा, वाचन वाढवा आणि आत्मबल वाढवण्यासाठी आपली जी भारतीय संस्कृती आहे तिचं आचरण करा, आपण निश्चित किरण कोरोनाला यातून पराभूत करू, अशा प्रकारचा आत्मविश्वास ॲडव्होकेट अण्णासाहेब खाडे यांनी व्यक्त केलेला आहे। धन्यवाद।